नमस्कार मंडळी, मी नयन जाधव, मी शशांक केवले। आपल्या सर्वांच्या आवडत्या विशेष म्हणजे संपूर्णपणे लोककला आणि लोकनृत्य प्रकारांना वाहिलेल्या दिनाधिंधा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वाटे खरा खरा सावा अंदाज। गजल म्हणजे काय? सुखन अजमाशी गुप्तन म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीशी केलेलं संभाषण। आता काही बोलायचं नाही। नदी किनारी सखी शोधतो, नदी किनारी सखी शोधतो, जळता जळता टाळणे सतो वळता वळता टाळणे सतु मागे बघणे वळता वळता। मराठीत कशी आली, कधी आली? ते कवी होते माधव जुलियन। तांत्रिक दृष्ट्याही पूर्णत्व आणि तगजुल गजलियत देऊन त्याला पूर्णत्व आणलं ते गझलचे खलीफा ज्याला आपण म्हणतो त्या सुरेश भटाने। दादा शिकार माझ्याच सद्गुणानी काटे कुठे चनवते, काटे कुठे चनवते, काटे काटे कुठे चनवते, केला केला दगा फुलानी केली शिकार माझी। दिनाधिंधा दिनाधिंधा या गझलचे आणखी किती प्रकार आहेत? दोन ओळी असल्या की त्याला गझल किंवा असं म्हणतात की पिळवटून पिळवटून गायला की ती गझल सारखं वाटते की काय असं असा एक भ्रम असा चुकीचा समज, पण असं नाही आहे। गझल सर्व मूड्समध्ये आहे, सगळे रंग गझलमध्ये आहेत। साखी शराब आणि आशू पाशू हा त्यातला एक छोटासा भाग झाला। समाजात जे जे काही घटित होतं त्याचं प्रतिबिंब गझल आहे, आणि गझल हा समाज जीवनाचा आरसा उगीच नाही म्हटलं जात। ऍक्च्युली ती गझल ओळखायची गीत आणि गझल मध्ये थोडस कन्फ्युजन होत आमच्या लेख शायरांमध्ये होतं, कवींमध्ये होतं। गीत त्यामध्ये एक भाव असतो आणि तो भाव शेवटच्या ओळीपर्यंत उलगडत जातो। एक भाव उलगडत नेऊन त्या भावनेचा समारोप करणे हे कवितेमध्ये गीतामध्ये येतं, पण गझलमध्ये असं होत नाही। गझलमध्ये प्रत्येक शेरामध्ये वेगळा विषय येऊ शकतो, आणि शेरही कसे की रदीफ काफिया म्हणजेच यमक आणि अंत्ययमक त्याची जमीन ह्या व्याकरणामध्ये परिपूर्ण आणि काटेकोरमध्ये बांधलेली रचना असते। गीतामध्ये ती सवलत घेऊ शकतो कवी, पण गझलमध्ये सवलत घेऊ शकत नाही। ती अगदी काटेकोरपणे ती रचना करावी लागते। त्याचं यमक, त्याचं अंत्ययमक, त्याची जमीन, त्याची अलामत हे फार समजून घेण्याच्या गोष्टी आहेत, तशा सोप्या आहेत, पण उगीच त्या बोजळ वाटतात। इलाही साहेब लिहितात की हुंद का माझा तसा बंदिस्त आहे, आसवांना लावलेली शिस्त आहे। क्या हा एक वेगळा शेर। दुसऱ्या शेरामध्ये म्हणजे आशयाचं एक आवर्तन दोन ओळीच्या एका शेरामध्ये पूर्ण झालं,
तिथं तो शेर संपला, तिथे अभिव्यक्ती संपली, तुम्ही दाद द्यायला तिथे मोकळे झालात आणि पुढच्या शेराचा त्यातील आशयाचा पहिल्या शेराच्या आशयाशी काही संपर्क संबंध राहत नाही. पुढचा शेर बघा इलाही काय म्हणतात, की राहिला नाही भरोसा पावसाचा. कुठे गेला बघा विषय कुठे नेला, राहिला नाही भरोसा पावसाचा, आसवावरती पिकांची भिस्त आहे. तिसरा शेर बघा कुठल्या वेगळ्याच विषयावर जातो, की यवना जाऊ नको बाहेर कोठे. त्याचा पॅराडॉक्स बघा कसा आलाय, विरोधाभास कसा आलाय, की रक्षक कसे भक्षक बनतात, की यवना जाऊ नको बाहेर कोठे, भोवताली वासनेची गस्त आहे. म्हणजे गझलमध्ये ही सवलत आहे, ही सुविधा आहे, की अनेक विषयाची बांधणी तुम्ही एकाच रचनेमध्ये करू शकता, फक्त त्या सूत्रामध्ये त्या व्याकरणाच्या बंधनामध्ये तुम्ही ती केली पाहिजे. पण आता गझलचे प्रकार आपण गझलचे प्रकार मुसलसल गझल, गैर मुसलसल गझल आणि बहरनुसार त्याचे प्रकार पडतात, की छोट्या बहरची गझल, छोट्या छंदाची गझल, मध्यम छंदाची गझल, मोठ्या छंदाची गझल. आयुष्य तेच आहे, तेच आहे, तेच आहे, अनहाच अनहाच पेच आहे, आयुष्य तेच आहे, हो आयुष्य तेच आहे, अनहाच अनहाच पेच आहे, आयुष्य अनहाच पेच आहे, आयुष्य अनहाच पेच आहे, आयुष्य तेच तेच आहे. ही छोट्या छंदाची गजल, तीनच शब्द आहेत त्या गावडीमध्ये. आता एक मध्यम छंद, नाही म्हणावयाला, गझलचे खलिफा सुरेश फडांच्या ओळी, मध्यम बाहेर. आता आता असे करूया, नाही म्हणावयाला, आता असे करूया, असे करूया, असे असे करूया, प्राणात चंद्र ठेवू, असे करूया, प्राणात चंद्र ठेवू, प्राणात चंद्र ठेवू, हाती उन्हे धरूया, नाही म्हणावयाला, आता असे करूया, असे करूया, असे करू. मध्यम भर. आणि काही काही छंद इतके मोठे असतात. एक धरणगावचा एक शायर आहे ज्ञानेश पाटील, त्यांनी या मोठ्या छंदामध्ये गझल लिहिली आहे. तो म्हणतो, जा हला बराच वेळ हात आपुले, आता सुटायला हवे, थांबले असेल दुःख एकटे घरी, मला निघायला हवे. ही मोठी बहर, हा मोठा छंद, असे अनेक प्रकार त्या 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 अंगानुसार त्याचे प्रकार आपण पाडू शकतो. बरं, तुला शायरी माहिती आहे का? हो. शेर माहिती आहे? हो, शेर शेर तर आपण बघतोच ना नेहमी. कुठला? अरे तो तो शेर नाही रे बाबा, शायरी शायरी शायरी. मग तुला माहीत करून घ्यायचं आहे का? हा, म्हणजे मला माहिती करून घ्यायचं. काय गरज नाही रे. का शायरी क्या है? हा तेच विचारतो ना, क्या है शायरी? क्या है? दिली जज्बात का इजहार है. ओहे, दिल अगर बेकार है तो शायरी भी बेकार है. क्या बात, वाह वाह, बरीच माहिती आहे तुला. तू तू घाबरला का पण? नाही, म्हणजे एवढं सगळं वाटलं नव्हतं तुला. म्हणजे असू दे, आपण आपण पुढे सरकूया. दादा, पुढची गजल. जो नको तो प्रकार मी केला, जो नको तो प्रकार मी केला, या जगाचा विचार मी केला, जो नको तो प्रकार मी केला, या जगाचा विचार मी केला, जीवनाशी आता पटे माझे, जीवनाशी आता पटे माझे,
शोषण्याचा करार मी केला, जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, जमवून घ्यावे लागले, जमवून घ्यावे लागले, जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, जमवून घ्यावे लागले, जमवून घ्यावे लागले, जमवून घ्यावे लागले, जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, हुंदका दाटून येता, हुंदका दाटून येता, हुंदका दाटून येता, मज हसावे जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, शेरा बघा, नाईला जाने, नाईला जाने च तू म्हटले, तू म्हटलेस, तू म्हटलेस नाते संपवू, तू म्हटलेस नाते संपवू, नाईला जाने नाईला जाने च तू म्हटलेस नाते संपव, नाईला जाने मलाही, नाईला जाने मलाही, हो म्हणावे असे झाले कसे, झाले कसे, असे झाले कसे, जिंदगीच्या मैफिलीचे हे असे झाले कसे, असे झाले कसे, असे झाले कसे, असे झाले कसे, असे
काय मी गाणार होतो काय मी असे झाले कसे जिंदगीच्या मैफिलीचे हे असे झाले कसे असे झाले कसे काय मी गाणार होतो काय मी गाणार होतो काय गावे दूर जाताना दूर जाताना तुझा आवाज झाला का पर आवाज झाला का पर आवाज झाला दूर जाताना दूर जाताना दूर जाताना दूर जाताना तुझा आवाज झाला का पर अन मलाही शब्द माझे अनमलाही शब्द माझे आवरावे लागले जीवनाशी हे किती जमवून झाले जीवनाशी हे किती जमवून झाले काटू नये काटू नये का मज हसावे लागले जीवनाशी हे किती जमवून 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 घ्यावे नाही या गझलवर काही न बोलणं हेच योग्य आहे का रे बाबा दाटून आलं दादा मला असं विचारायचं होतं की शक्यतोवर गझलच्या बाबतीत यार ये तेरे बस की बात नाही आहे असं एक दुर्बलतेचा शिक्का लागलेला आहे एक का गझल ही सर्वांना त्वरित आपली वाटणारी आणि प्रिय होणारी अशी विधा आहे काव्याचा आणि गायनाचा हा असा प्रकार आहे की जो थेट काळजाला भिडतो गझल गायकी ही आशयप्रधान गायकी आहे आशयप्रधान ह्या शब्दामध्ये त्याची उकल आहे खरं तर की आशय शायरांनी माझ्याकडे सोपवलेले शब्द आणि त्या शब्दामध्ये दडलेला घनदाट असा आशय गझलच्या बाबतीत गागर में सागर असं म्हटलं जातं म्हणजे एका खंडकाव्याचा आशय सामावून घेण्याची क्षमता एका शेरामध्ये असते असं गझल गागर में सागर सागर एका गागरीत समावलेला आहे इतकं ते दाटून ठासून भरलेला आशय तो आशय जर स्वरातून उलगडायचा असेल तर मी काय करावं आशयाला प्रधान ठेवायचं म्हणजे कसं म्हणजे माझं ज्याच्यावर पहिलं प्रेम आहे त्या स्वरांना मी दुसऱ्या दर्जावर ठेवलं पाहिजे ही जबाबदारी आहे आणि ते अवधान मला पाळलं पाहिजे माझ्या स्वरांचा त्या आशयावर त्या शब्दांवर कुठेही भार होता कामा नये गायकी एवढीच की ज्या शब्दातील आशयांना सजवेल त्यांना बोलका करेल त्यांना अधिकाधिक व्यक्त करण्याचा मौका देईल शब्दामध्ये दडलेलं चित्र व्यक्त करेल स्पष्ट करेल आणि थेट पोचायला मदत करेल असे माझे सूर असले पाहिजे मी गायक आहे म्हणून गायक तिथे दाखवता कामा नाही मला मला गायकीला अवधान ठेवलं पाहिजे आवर घातला पाहिजे आणि आशयाला प्रधान ठेवत ठेवत त्यांना
उत्सुक करणे आणि दुसरी ओळ म्हणजेच गझलच्या शिराचा साने मिसरा. पहिल्या मिसराला उला मिसरा म्हणजे पहिली ओळ म्हणतात, दुसऱ्या मिसराला साने मिसरा म्हणतात. म्हणजे दुसरी ओळ ऐकण्यासाठी त्यांना अधिकाधिक उत्सुक करणे, त्यांची उत्कंठा वाढवणे म्हणजे गझल गायकी. इतर गाण्यांसारखं गझलला हे मिळत नाही असं का? सगळ्यात आधी गझल नाकारली गेली, तिच्या टीका करून तिला खच्ची केलं गेलं आणि खच्ची करण्याचा पूर्णपणे प्रयत्न झाला. मी तर असं दाव्याने सांगतो की सुरेश भट आणि माधवजीनें यांची शक्ती जर हा विरोध शमवण्यामध्ये खर्ची पडली नसती तर त्यांच्या हातून अजून खूप काही अजून जास्त आपल्याला मिळालं असतं. गझल उभी राहिली, गझलने तग धरला. जाणतेही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवणं गेलो. भटांनी अमृताचं रोपटं मराठी मातीत लावलं, ते रुजलं, त्याचा वृक्ष होताना त्यांनी बघितला. पण ते रुजलं कसं, त्याचा वृक्ष झाला कसा, याचं श्रेय रसिकांनी तिला आधार दिला, रसिकांनी उचं म्हणून दाद दिली, म्हणूनच ती तग धरू शकली. हे निर्विवाद आहे. दादा पुढली गझल. गरीबाच्या लग्नाला नवरी, गरीबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय काळी काय. गोरी काय काळी काय, गोरी काय काळी काय, गरीबाच्या लग्नाला, गरीबाच्या लग्नाला, गरीबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय काळी काय. महागाईने पिचलेल्या ना, महागाईने पिचलेल्या ना, महागाईने पिचलेल्या ना, महागाईने पिचलेल्या ना. होळी काय दिवाळी काय, गरीबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय वैर घेतले म्हणती सारे मलाच का, मलाच का म्हणती सारे मलाच का. दुनिये संगे वैर घेतले म्हणती सारे मला, तुम्हीच सांगा एका हाती, तुम्हीच सांगा एका हाती, तुम्हीच सांगा एका हाती. वाजत असते काळी काय, गरीबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय काळी काय. Thank you.
न दिला येऊन गेला पूर न दिला शहर बुडविले सारे सारे शहर बुडविले सारे येऊन गेला पूर न दिला शहर बुडविले सारे समोर नाही टिकले कोणी समोर नाही टिकले कोणी समोर नाही टिकले कोणी झाडे काय लव्हाळी काय गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी हसे रोजचे होतच सते आमच्या जगण्याचे आमच्या जगण्याचे आमच्या आमच्या जगण्याचे आमच्या जगण्याचे हसे रोजचे होतच सते आमच्या जगण्याचे आमच्या आमच्या जगण्याचे आमच्या आमच्या जगण्याचे मानपान आम्हाला कसला मानपान आम्हाला कसला मानपान आम्हाला कसला कसला मानपान आम्हाला कसला मानपान आम्हाला कसला तिंगल काय तवाळी काय गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय महागाईने महागाईने पिचले लाना महागाईने पिचले लाना महागाईने पिचले लाना होळी काय दिवाळी काय गरीबाच्या गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी गझलला आम्ही कुठला प्रकार म्हणतो जसं ठुमरी दादरा कजरी होरी तसंच गझललाही उपशास्त्रीय संगीताचा दर्जा दिला आहे जेव्हा गझल गाता तेव्हा तुम्ही कुठल्या कुठल्या रागांचा वापर करता केरवा दादरा रूपक तर आहेतच याशिवाय मी एकताल झपताल याचा वापर केला आहे इव्हन नवमात्राच्या तालात पण गझल बांधली वाचस्पती चंद्रकंस मारुबिहाग अच्छा मालकंस यमन आणि काही अनवट रागसुद्धा याच्यामध्ये मी आणले आणि
चालींमध्ये वैविध्य ठेवायचा प्रयत्न केला. दादा, आमच्या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं तुम्हाला? दिनादिन हा प्रोग्राम नेहमी बघतो, आवर्जून बघतो, आणि माझी जडणघडण ही लोकगीतातून झालेली आहे. मी ज्या खेड्यामधून आलो तिथली लोकगीतं आणि तिथं लोकगायनाचा प्रकार एवढा प्रगल्भ आणि इतका छान आहे. नंतर पहाडीच्या ठोंबऱ्या घालो मी, गुरुजींनी शिकवली, ते सगळं आहे, पण ते जे स्वर माझ्या कानात आणि मनात ठाण मांडू नये. महादेवाचा तो देवा रे माया नदीले मोठा पुरगा, नदीले मोठा पुर कसा येंगो चौऱ्या. आणि त्याच्यानंतर मी अनेक रचना पाहिले. तोरी बाट तकत आजा सवरिया, आजा ठोमरी बना किंवा तमाम शहर में तन्हा दिखाई देता है, तमाम शहर तन्हा दिखाई दे. दिखाई देता है ये शख्स कितना अधूरा, ये शख्स कितना अधूरा दिखाई देता है तमाम शहर. से मिटा दो दुनिया से ऐसी बुलंदियों के निशान, मिटा दो, मिटा दो दहर से, मिटा दो गम पम गस, पम गम पम गस निधस, गम पम गस मिटा दो दहर से ऐसी बुलंदियों के निशान, जहां से आदमी, जहां से आदमी छोटा दिखाई देता है, जहां से आदमी छोटा दिखाई देता है, तमाम शहर में तन्हा दिखाई दे. दिन दहा म्हणजे एक दस्तावेज आहे ह्या सगळ्या देशातल्या लोकसंगीताला, जो मी जे एकत्रित केला आहे तो एक दस्तावेज आहे, फार महत्त्वाचा दस्तावेज आहे, तो आपण जोपासला पाहिजे, तो राखला पाहिजे आपण, आणि मी आभारी आहे. दादा, असं एक
म्हणजे एक मराठी आणि उर्दू भाषेचं मिश्र असलेली एक गजल. शेकडो वर्षापूर्वी एक प्रयोग झाला होता फारसी आणि हिंदीचा, अमीर खुसरो नावाच्या एक अवलिया कलावंताने केला होता. जहाले मिस्किन मकुन तगाफुल फारसी, दराय नैना बनाय बतिया हिंदी. आणि असा दोन भाषेच्या मिश्रणाचा, दोन भाषेच्या मिलनाचा प्रयोग आपल्या मराठीत इतक्या वर्षांनी झाला ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मुनव्वर राणा नावाचे एक शायर आहेत, त्यांचा मी शेर सांगतो. लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है, लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है, गजल मराठी में कहता हूँ उर्दू मुस्कुराती है. सनम आँखों को मेरी खूबसूरत साजिरे, खूबसूरत साजिरे साजिरे. ऐ सनम, ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे, ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे, ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ये उन्हीं स्वप्ना आणि इलाईंच्या गझलमध्ये त्या आकृतीबंधात राजू कदमने शेर लिहिला. येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे, ऐ सनम आखो को मेरी खूबसूरत साज दे. राजू म्हणतो, ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा, इंसान को इंसानियत पहले सिखा, ऐ खुदा इंसान को इंसानियत पहले सिखा, इंसानियत पहले सिखा, इंसानियत पहले सिखा, ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा ऐ खुदा, इंसान को इंसानियत पहले सिखा, भावना तू दे तयाला, भावना तू दे तयाला, आणि थोड़ी लाज दे, भावना तू दे तयाला, आणि थोड़ी लाज दे. ये आँखों
मंडळी, आजचा हा विशेष भाग आपल्याला कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता लगेच लिहून घ्या. निर्माता धीनाधीन धा, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आय डी आहे dhinadhindha@gmail.com. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी एक तासापूर्वी. तोवर काळजी घ्या स्वतःची आणि शेजाऱ्यांची सुद्धा, आणि त्यांच्यासोबत बघत राहा आपल्या सर्वांचा लाडका आवडता कार्यक्रम धीनाधीन धा.